पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज अधिवेशन के चौथे दिन सभागृह में अपनी उपस्थिति दर्ज कराई। इस वक्त उन्होंने सरकार के विरोध में कई टिप्पणियां की है। राज्य सरकार के कर्मचारियों की पुरानी पेंशन की मांग वाजिब है, इसलिए सभी को पुरानी पेंशन दी जाए, यह मांग आज पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने पोडियम पे पत्रकारों से कही। एक मिनट, पुढचे विषय घेण्यापूर्वी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज जुन्या पेन्शन योजनेसाठी जे लाखो कर्मचारी एकवटलेत यशवंत स्टेडियमवर, त्यांनी मला आमंत्रित केलं होतं आणि मी तिथे गेलो। माझे सहकारी नेते आणि आमदार सोबत होते। शिवसेनेने त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या लढ्यामध्ये शिवसेनासुद्धा त्यांच्यासोबत राहील हे वचन मी त्यांना दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर या सरकारने निवडणुकीच्या टाईम टेबलाची वाट न पाहता यांची जी मागणी आहे जुनी पेन्शन योजना ती अंमलात आणावी, ती लागू करावी, सुरू करावी, ही त्यांच्या वतीने माझी शिवसेनेची पण मागणी आहे। त्याच्यानंतर आता पुढचे तुमचे काय प्रश्न असतील। इस वक्त उद्धव ठाकरे ने राज्य पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष के इस्तीफे पर भी अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि अध्यक्ष पर इस्तीफा देने की नौबत किसने लाई, इसकी जांच SIT ने करनी चाहिए। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याच माध्यमातून मला आता कळलं निरगुडकर साहेबांनी राजीनामा दिलेला आहे। तो राजीनामा का दिला, त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्यांच्यावरती कोणी मंत्र्यांनी दबाव आणला, तर हे मंत्री कोण आहेत? आणि आणखीन गंभीर जी बाब मला बातम्यांमधनं समजली ती म्हणजे हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता पण तो सभागृहापासून लपून ठेवला। जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे। सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे। दोन मंत्र्यांनी SIT जांच पर उन्होंने इस वक्त कहा कि ये लोग झूठे आरोप लगा रहे हैं, आप अगर झूठे आरोप करेंगे तो हम आपकी असली बात सामने लेकर आएंगे। इस वक्त भुजबल और प्रफुल्ल पटेल मामले पर उन्होंने चुटकी लेते हुए कहा कि हम उनके तरफ मिठाई खाने जाएंगे। आगे उन्होंने कहा कि सरकार के लोग मुंबई पालिका के जांच की बात करते हैं, जांच करनी ही है तो नागपुर सहित सभी नगर पालिका की जाए, साथ ही प्रधानमंत्री राहत निधि कोष की भी जांच होनी चाहिए। अच्छा, या बातम्या कोणीतरी तुम्हाला सांगते आणि तुम्ही त्या बातम्या दाखवत आहात, अधिकृत अशी माहिती माझ्याकडे आलेली नाही। ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी आमच्याकडे जी माहिती आहे त्यांच्याबद्दल जे काल बोललो ती आम्ही उघड करू। मग आजपर्यंत आम्ही एक संस्कृती पाळत आलो, खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती ही आम्ही दाखवू, मग ती कुठे कोणाकोणाच्या अंगलट येईल हे याचं त्यांनी ठरवावं। आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे। आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत, कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली। त्यांना काही दिवस काही महिने काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटीनंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात विसरू नका, आता असं नेमकं काय कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे। त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत आणि नंतर मात्र माझा विचार असा आहे की हे अधिवेशन आता 20 वगैरे चालेल, संसदेचं अधिवेशन कधी चालेल कितपर्यंत चालेल, त्या अधिवेशनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे, पण त्यांना विनंती करणार आहे की मिरची कम जेवण द्या। त्यांचा आणि मुंबईचा संबंध येतो कुठे? आणि मुंबईची चौकशी जरूर करा, मी तर आव्हान जाहीर सभेत दिले, सर्व महानगरपालिकांची करा। गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा। नागपूर बुडत असताना घरामध्ये गणपती आहे, ज्यांच्या घरात नागपूरकरांच्या पाणी गेलं त्यांच्याही घरी गणपती होते, पण स्वतः मात्र बॉलिवूड तारकांमध्ये फोटो काढून घेत होते ते मुख्यमंत्री सुद्धा काय करत होते। ठाणेची चौकशी करा, पिंपरी चिंचवडची करा, पुण्याची करा, नागपूरची करा, आणि करोना काळात खास करून PM केअर फंडाचं काय झालं त्याची चौकशी करा, संपूर्ण देशाची चौकशी करा, आमचं जाहीर आव्हान आहे। राम मंदिर मुद्दे पर उन्होंने कहा कि राम मंदिर किसी एक पार्टी का नहीं है, हमने भी राम मंदिर में अपना सहयोग दिया है, यह बात भी उद्धव ठाकरे ने कही है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ प्रकाश शुंखलवार की रिपोर्ट।